गेल्या 3 दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीकाठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं आज सकाळी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी 37 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे कर्नाळ रोड, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट या भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. याचबरोबर सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांचे महापालिका शाळा नंबर 25 मध्ये स्थलांतर सुरू आहे. दरम्यान नदीकाठी असलेल्या दत्तनगर भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन सांगली महापालिकेतर्फे करण्यात आलंय. नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून मध्यरात्रीपासून सांगली महापालिका यंत्रणा, अग्निशमन विभाग, आपत्ती नियंत्रण कक्षानं पूर भागात मदत कार्य सुरू केले. तसेच ज्या भागांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.